2009 मध्ये 96,000, 2014 मध्ये 3,83,000 आणि 2019 मध्ये 4,11,000. मागच्या या 3 निवडणुकांमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचं मताधिक्य हे वाढतच गेले किंवा भक्कम झाले. 4,11,000 मताधिक्य हा आकडा फक्त चर्चेचा नाही तर जळगावचा बालेकिल्ला भाजपसाठी किती भक्कम आणि एकतर्फी आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. एवढं भक्कम आणि एकतर्फी निवडणुकीचं मैदान असूनही मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड कष्ट घ्यावे लागलेत. संकटमोचक समजल्या जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना जळगावमध्ये मुक्काम ठोकावा लागला. नितीन गडकरी यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील अनेक आमदारांना जळगावमध्ये यावं लागलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा इथं जीवतोड मेहनत करावी लागली. मात्र आता भाजपला या मतदारसंघात एवढे कष्ट का घ्यावे लागले, भाजपला एवढी धावपळ का करावी लागली आणि त्याची काय कारणं आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भाजपच्या या धावपळीचं कारण ठरले ते उन्मेष पाटील आणि करण पवार पाटील या दोन मित्रांची जोडगोळी. 2 महिन्यांपूर्वी भाजपने उन्मेष पाटलांना तिकीट नाकारलं आणि माजी आमदार स्मिता वाघ यांना मैदानात उतरवलं. यानंतर पाटलांनी आपला मित्र आणि पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार पाटील यांना जोडीला घेत थेट मातोश्री गाठलं, शिवसेनेच्या ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोघांनीही केलेलं बंड हे भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरलं. या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर उन्मेष पाटील हे स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत उतरतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी करण पवार पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आणि तेव्हापासून ते 13 मे रोजीचं मतदान होईपर्यंत पवार आणि पाटील या जोडगोळीने जळगावमध्ये वातावरण तयार केलं होतं. ठाकरेंच्या सभा लावण्यापासून ते स्वतःच्या प्रचारसभा, गाव टू गाव प्रचार आणि कोपरा सभा इत्यादी गोष्टी केल्या. या दोघांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने आणि काँग्रेस या पक्षांची चांगली साथ मिळाली. माजी मंत्री डॉ सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांचंही पाठबळ मिळालं. भाजप विरोधातील कथित लाट, जळगावमधील शिवसेना आमदारांचं बंड, उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आणि उन्मेष पाटील यांचा जनसंपर्क, याशिवाय करण पवार पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी, या गोष्टी महाविकास आघाडीसाठी इथं प्लस ठरल्यात. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपमधून आल्यामुळे उन्मेष पाटील आणि करण पवार यांना विजयासाठी भाजप कोणकोणत्या प्रकारची व्यूहरचना आखतो याची माहिती होती. तीच त्यांनी हेरली आणि त्यावरती काम सुरू केलं. भाजपसाठी हीच गोष्ट मोठी डोकेदुखी ठरली. आतापर्यंत गिरीश महाजन यांच्यावरती थेटपर्यंत कोणताही नेता जळगावमध्ये आरोप करताना दिसून येत नव्हता, मात्र उन्मेष पाटलांनी थेट महाजनांनाच टार्गेट ठेवलं. भाजपकडून प्रचार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती केंद्रित ठेवण्यात आला. शिवाय राम मंदिर, कलम 370, तिहेरी तलाक अशा मुद्द्यांवरही भर देण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उचलून धरण्यात आलं. यामध्ये अल्पदराने हैराण झालेले दूध उत्पादक, पीक विमा काढलेला असतानाही लाभ न मिळालेले हजारो केळी उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यांना हायलाईट करण्यात आलं. जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, 40 गाव आणि पाचोरा असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या 6ही मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. यात जळगाव शहरमधून भाजपचे सुरेश भोळे, जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील, अमळनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील, एरंडोलमधून शिवसेनेचे चिमनराव पाटील, 40 गावमधून भाजपचे मंगेश चव्हाण हे आमदार आहेत. यातही गुलाबराव पाटील आणि अनिल भाईदास पाटील हे मंत्री आहेत. याशिवाय मंत्री गिरीश महाजन यांचीही जळगावमध्ये मोठी पकड आहे, त्यामुळे इथं स्मिता वाघ यांचं पारडं जड वाटत आहे. पण यानंतरही करण पवार पाटील यांनी 6ही मतदारसंघातून आपण लीड घेऊ असा दावा केलाय. लेट्सअप मराठी सोबत बोलताना करण पवार म्हणालेत की नेते पळून गेले असले तरीही 70% केडर आणि 100% कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. याशिवाय राजू देशमुख आणि मोरसिंग राठोड असे थोडक्यात निवडणूक हरलेले नेते सुद्धा आमच्यासोबत असल्याचं करण पवार यांनी म्हटले. पारोळा, एरंडोल मध्ये तर स्वतः आपण आहोत, तर 40 गावमध्ये उन्मेष पाटील यांनीही ताकद लावलीये, त्यामुळे आपण सर्व मतदारसंघातून लीड घेऊ असं त्यांनी सांगितले. एकंदरीतच काय तर महायुती आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्या विजयाचे दावे केलेले आहेत, मात्र आता यामध्ये यश नेमकं कुणाला येतं हे आता आपल्याला 4 जूनला समजून येईल. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.